हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 22 नोव्हेंबर 2024 च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्या आजच्या विषयाकडे. तर वन लाईनर क्वेश्चन्स आहेत, ते पाहूयात. तेलंगणा सरकारने मेकॅनिक इंटेलिजन्स ॲडव्हान्सिंग काउन्सिलची स्थापना केली. ओडिशा सरकारने माजी मंत्री समीर डे यांची वयाच्या 67व्या वर्षी निधन झाले. दिल्लीचे माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते कैलास गेहलोत यांनी BJP प्रवेश केला. पुढे पाहूया. केंद्र सरकारने छत्तीसगडच्या गुरु घासीदास तामोर पिंगला व्याघ्र प्रकल्पाला देशातील 56वे व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित केले. विलिंग्टन बेट हे केरळमधील कोची येथे स्थित एक मानवनिर्मित बेट आहे, जे व्यावसायिक क्रियाकलापांना पुनरुज्जीवित करण्यासाठी पुनर्विकासासाठी चर्चेत आहे. भारतातील पहिली भारतीय बायसन गौर गन्ना ओडिशातील डेब्रीगड वन्यजीव अभयारण्यात बारगड जिल्ह्यातील हिराकूड धरणाजवळ स्थित आहे. पुढे पाहूया. रशिया युक्रेन युद्धाला 1000 अधिक दिवस पूर्ण झाले आहे. 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला केला होता. पुढे पाहूया. GSAT-20 यशस्वीरित्या प्रक्षेपित केले गेले. अमेरिकेच्या स्पेस एक्सच्या Falcon 9 प्रक्षेपण. तर GSAT-20 वजन 4700 किलोग्राम इतके आहे. नाव आहे GSAT-20 किंवा GSAT-N2. ठिकाण केप कॅनवेरल येथून प्रक्षेपित केले गेले. इस्रो व स्पेस एक्स यांच्यातील पहिले व्यावसायिक सहकार्य. हा एक कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे. तसेच हा उपग्रह दुर्गम भागात ब्रॉडबँड सेवा आणि प्रवासी विमानात उड्डाणात इंटरनेट प्रदान करेल. 14 वर्ष कार्यरत राहील. त्याचबरोबर स्पेसएक्स रॉकेटवर उपग्रह प्रक्षेपित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुढे पाहूया. GSAT-20 हा भारताच्या स्वतःच्या रॉकेट LVM-3 खूप जड आहे, म्हणून SpaceX निवड करण्यात आली आहे. पुढे पाहूया. आशियातील सर्वात मोठ्या टेक कॉन्क्लेव्ह बेंगळूर टेक समिट याविषयी पाहूया. 27वी बेंगळूर टेक समिट आहे. उद्घाटन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्र्यांनी सॉफ्टवेअर बायोटेक्नॉलॉजी आणि एरोस्पेसमध्ये बेंगळूरची जागतिक ओळख अधोरेखित केली आहे. त्याचबरोबर 3 दिवसांच्या कार्यक्रमात 15 देशातील शिष्टमंडळांनी भाग घेतला. पुढे पाहूया. हाँगकाँग न्यायालयाने 45 लोकशाही समर्थक कार्यकर्त्यांना 10 वर्षापर्यंत शिक्षा सुनावली आहे. पुढे पाहूया. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आज देशाच्या अद्ययावत आण्विक सिद्धांताला मान्यता दिली. पुढे पाहूया. इक्वॅडोरने दक्षिण अमेरिकेतील जंगलातील आग, पाण्याची टंचाई आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी 60 दिवसांची राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. पुढे पाहूया. तेलंगणा सरकारने तेलंगणा आर्टिफिशियल इंटेलिजन्स सल्लागार परिषद स्थापन केली आहे. पुढे पाहूया. भिल्ली भाषा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या उपक्रमांचे राज्याच्या डाबुआ जिल्ह्यात भिल्ली बोलीमध्ये भाषांतर केले जात आहे. मध्य प्रदेशमध्ये ही भाषा बोलली जाते. झाबुआ जिल्हा मध्य प्रदेशमध्ये आहे. भिल्ली ही पश्चिम मध्य भारतात भिल्ली जमातींद्वारे मध्य प्रदेशासह विविध राज्यांमध्ये बोलली जाणारी एक पश्चिम इंडो आर्यन भाषा आहे. पुढे पाहूया.
राष्ट्रीय राजधानीत कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी क्लाउड सीडिंगला परवानगी देण्याची दिल्ली सरकारची केंद्राला विनंती. तर क्लाउड सीडिंग काय आहे ते पाहूया. तर तीव्र वायुप्रदूषणामुळे हा निर्णय घेतला गेलेला आहे. कृत्रिम पाऊस यामध्ये सिल्वर आयोडाईड व ड्राय आईसचा वापर केला जातो. 1940 क्लाउड सीडिंग सर्वात आधी अमेरिकेत केली गेली. जगातील 60 या तंत्राचा वापर केला जातो. तसेच 1952 भारतात क्लाउड सीडिंगची चाचणी घेण्यात आली होती आणि 1984 तमिळनाडूत या तंत्राचा वापर सर्वप्रथम केला गेला. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.